दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी किंवा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारकडून दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरी देखील तिसऱ्या लाटेची भीती आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत राज्य सरकारनं दिवाळीसाठी कोणत्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यातील धार्मिक स्थळं पुन्हा खुली करण्यात आली आहेत, मात्र तरी देखील दीपावलीचा उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी. दीपावलीच्या काळातच खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते, मात्र नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणं शक्यतो टाळावं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या इतर नियमांचं तंतोतंत पालन करावं. दीपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. कोरोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे, त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यक ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलींचं काटेकोर पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि रक्तदान शिबिरं आयोजित करून त्यातून कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी.